वापरलेल्या टूथपेस्टच्या ट्यूबपासून एक छानशी भिंगरी करूया। यासाठी तुम्हाला लागेल एक रिकामी टूथपेस्टची ट्यूब, सेलोटेप, स्ट्रॉ आणि कात्री। टूथपेस्टच्या ट्यूबचा तोंडाकडचा भाग कापून टाका आणि ती छान धुवून स्वच्छ करून घ्या। कर्ण काढून ट्यूबचा मध्य मिळवा आणि कात्रीने ह्या मध्यभागी एक भोक करा। यानंतर सेलोटेपच्या मदतीने ट्यूबची उघडी बाजू बंद करून घ्या। आता ट्यूबच्या कर्णावरील विरुद्ध बाजूचे कोपरे कापा, म्हणजे हवा बाहेर जाण्यासाठी दोन भोके तयार होतील। हा तुमचा प्रोपेलर झाला। आता आपण फुंकणी बनवू। यासाठी स्ट्रॉच्या एका तुकड्याच्या टोकाला व्ही आकाराची खाच पाडा। आता तुमचा प्रोपेलर आणि फुंकणी खेळण्यासाठी तयार आहेत। स्ट्रॉ भोकाच्या बाजूने ट्यूब मध्ये घाला। स्ट्रॉचे ट्यूब कडले टोक बोटांनी बंद करा आणि जोरात फुंका। बघा प्रोपेलर किती छान गरगर फिरतो ते।